तुम्ही विद्युत घट पाहिला असेल हा विद्युत घट लहान टॉर्चमध्ये संगीत ऐकण्यासाठी किंवा एखादी खेळण्यातील गाडी चालवण्यासाठी वापरतो या प्रत्येक कृतीसाठी ऊर्जा लागते ही ऊर्जा विद्युत घटाकडून घेतली जाते घटामध्ये ही ऊर्जा कोठून येते खरं तर घट हा रासायनिक पदार्थ आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी बनलेला आहे इलेक्ट्रिक घटामध्ये रासायनिक ऊर्जेचे रूपांतर इलेक्ट्रिक ऊर्जेत केले जाते यामध्ये भिन्न धातूच्या दोन प्लेट्स किंवा रॉड्स असतात ज्यामध्ये द्रव पदार्थ भरलेला असतो धातूच्या प्लेटना इलेक्ट्रॉड असे म्हणतात या इलेक्ट्रॉडमुळे ऊर्जा आत येऊ शकते आणि बाहेर जाऊ शकते धनभारीत इलेक्ट्रॉडला ॲनॉड असे म्हणतात ऋणभारित इलेक्ट्रॉडला कॅथॉड असे म्हणतात या घटात असणारे द्रव हे वीजवाहक असते विद्युत घट हे अनेक प्रकारामध्ये आणि आकारामध्ये आढळतात काही घटांमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून तीव्र आम्ल वापरले जाते सध्या मिळणारे घट हे द्रव द्रवघटांऐवजी जेलीने बनलेले असते त्यांना कोरडे घट असे म्हणतात कृती लेमन बॅटरी लिंबांचा स्वयंपाकातील उपयोगाशिवाय कोणता उपयोग होतो सांगू शकाल का लिंबू सरबत हेही एक प्रकारचे आमलं आहे आपण त्याचा उपयोग आपल्याला आवश्यक असलेला इलेक्ट्रिकल बॅटरी तयार करण्यासाठी करणार आहोत साधा घट हा चार लिंबे गॅल्वनाइज्ड वायर आणि तांब्याची वायर ह्यांचा वापर करून तयार केला जाऊ शकतो आपण इथे अनेक वायर एकत्र करून तयार केलेली जाड वायर घेतली त्याचबरोबर पाच सेंटीमीटर लांब गॅल्वनाइज्ड स्टीलची वायर आणि तांब्याची वायर त्यात जोडून एक मूलभूत घट सेल तयार केला लिंबाचा रस इलेक्ट्रोलाईटचे काम करतो हे एक अतिशय लहानसे असे युनिट झालेले असल्याने ह्याची ऊर्जा फारच कमी वेळ टिकते तांब्याच्या प्रत्येक वायरला चार लिंबे याप्रमाणे जोडलेली आहेत रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्ण घटामधून इलेक्ट्रॉन्सचे वहन व्हायला लागते हे इलेक्ट्रॉन्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात का खरं तर दिसत नाहीत आपल्याला ई डीची मदत घ्यावी लागेल ज्यामुळे आपण इलेक्ट्रॉन्सच्या वहनामुळे निर्माण होणारा प्रकाश पाहू शकू एलईडी डी म्हणजे लाईट एमिटिंग डायड ह्याला चारही लिंबांचा संच जोडला तर एल दिवा लागतो त्यामुळे इलेक्ट्रॉन्स दिसत नसले तरीही त्यांचे अस्तित्व जाणवू शकते आता आपण पाहिले आणि शेवटचे मोकळे टोक एल ई जोडले की बल्ब प्रकाशमान होईल तुम्ही जास्त लिंबे वापरून किंवा तुमच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा वापर करूनसुद्धा असा घट म्हणजेच सेल तयार करू शकता याशिवाय अनेक फळे उदाहरणार्थ सफरचंद केळी कैरी यांचा वापरही करू शकता असे प्रयोग नक्की करून बघा मूल विद्युत घट हा एका बाजूला तांब्याच्या आणि दुसऱ्या बाजूला जस्ताच्या तबकड्या आणि सल्फ्युरिक आमलापासून बनवलेला असतो तबकड्या जेव्हा विद्युत वाहक तारांशी जोडल्या गेलेल्या असतात तेव्हा रासायनिक अभिक्रिया होते हायड्रोजन वायू यातून सुटतो तो तबकड्यांच्या पृष्ठावर जमा होऊ लागतो त्यावेळी त्यातून मुक्त झालेल्या इलेक्ट्रॉन्समुळे ते द्रावण धनभारीत होते ते जस्ताच्या तबकड्यांपासून वेगळे होते त्यावेळी ते त्याच्यातील इलेक्ट्रॉन्स मागे सोडत जाते त्यामुळे जस्ताच्या तबकड्या ऋणभारीत होतात त्यामुळे इलेक्ट्रॉन्स जस्ताच्या तबकड्याकडून तांब्याच्या तबकड्यांकडे वाहू लागतात ही प्रक्रिया त्यातले सल्फ्युरिक आम्ल संपेपर्यंत चालू राहते दोन ए ए बॅटरी ए ए अनेक पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये दुहेरी बॅटरीचा नेहमी उपयोग होतो दुहेरी ए बॅटरी ही एकाच एकेरी विद्युत रासायनिक घटापासून बनलेल्या असतात दुहेरी ए बॅटरीचा अचूक टर्मिनल विद्युत दाब आणि क्षमता ही घटामधील रासायनिक प्रक्रियेवर अवलंबून असते एसाठी ज्या उपकरणांमध्ये दुहेरी ए बॅटरी वापरली असते त्यात शक्यतो एक पूर्णांक पाच एवढ्या वोल्टेजचा विद्युतदाब वापरला जातो उत्पादकाने उल्लेख केल्याशिवाय त्यात बदल केले जात नाहीत दुहेरी ए बॅटरीमध्ये जस्ताचा ॲनॉड वापरला जातो हा ॲनॉड सहसा दंड गोलाकार भांड्याच्या स्वरूपात वापरला जातो आणि मध्यभागी असलेला कार्बनचा रॉड हा कॅथॉड असतो कार्बनचा कॅथॉड हा एक रॉड असतो अशी रचना तयार केलेली असते जस्ताच्या ॲनॉडनंतर अमोनियम क्लोराईड चिकटवलेले असतात हे इलेक्ट्रोलाईटचे म्हणजेच विद्युत वाहकाचे काम करते म्हणजेच अमोनियम क्लोराईडमध्ये एन एच फोर प्लस अमोनियम आयन धनभारित व क्लोराईड म्हणजेच सी एल ऋणभारित आयन असतात जस्ताचा कॅथॉड व कार्बन ॲनॉडमुळे रासायनिक क्रिया होऊन इलेक्ट्रॉन्सचे वहन होते दुहेरी ए बॅटरीमध्ये लेपाच्या स्वरूपात इलेक्ट्रोलाईट चिकटवलेले असते ज्यामध्ये अगदी विद्युत प्रवाह वाहू शकेल एवढाच ओलसरपणा असतो त्यातल्या द्रवाचे प्रमाण कमी ठेवल्यामुळे त्यांची नेयाण करणे सोपे होते लेपाच्या स्वरूपात असलेल्या इलेक्ट्रोलाईटमुळे या विद्युत घटातील रासायनिक अभिक्रिया अतिशय सावकाश होते साहजिकच खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेला विद्युत प्रवाह या विद्युत घटातून मिळू शकत नाही परंतु इलेक्ट्रिक घटाच्या मानाने कोरडा विद्युत घट हा जास्त काळ टिकणारा असतो तीन लेड ॲसिड बॅटरी लेड ॲसिड बॅटरी हा वास्तविक पुनर्भारित ऊर्जा साठवण साधन डीफॅक्टो रिचार्जेबल म्हणून ओळखला जातो पुन्हा पुन्हा हा घट प्रभारित करता येतो या घटात साठवलेली ऊर्जा वापरून वाहने चालू शकतात उदाहरणार्थ मोटारींच्या इंजिनाला जोडलेला विद्युत घट ही बॅटरी मोटार गाड्या ट्रक आणि इतर वाहनांमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते याशिवाय ही बॅटरी बोटींमध्ये सागरी वाहतुकीच्या साधनांमध्ये आणि यू पी सारख्या अखंड ऊर्जा पुरवठा साधनांमध्ये वापरली जाते दररोज कमी किमतीची रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी आवश्यक आहे आता आपण लेड आम्ल विद्युत घटाबद्दल महत्त्वाचा विचार करूया लेड ॲसिड बॅटरीची अधिक माहिती जाणून घेऊया विद्युत दाब असलेल्या लेड ॲसिड बॅटरीत सहा लेड आम्ल गॅल्वॉनिक घट एकमेकांशी एका मालिकेमध्ये जोडलेले असतात ते बॅटरीच्या आतमध्ये बसवलेले असतात इलेक्ट्रोलाईटच्या रूपात असलेले द्रवरूप सल्फ्युरिक आम्ल विद्युत घटामध्ये घालता क्षणी बॅटरी सक्रिय होते म्हणजेच काम करू लागते आयन्स घटाच्या धनभारीत किंवा ऋणभारीत भागात जमा व्हायला लागतात कॅथॉड आणि अॅनॉड यांच्यामध्ये वाहक पथ तयार होतात त्यामुळे इलेक्ट्रॉन्स कॅथॉडकडे प्रवास करण्यास सुरुवात करतात यामुळे बॅटरीचा वापर होऊन हळूहळू ती कमी व्हायला लागते आणि संपत जाते हीच अभिक्रिया उलट पद्धतीने सुद्धा करता येते यात लेड ॲसिड बॅटरीत अतिरिक्त ऊर्जेचे पुनर्भरण करता येते ॲनॉड आणि कॅथॉडला त्यांच्या मूळ स्थितीत आणता येते म्हणजे बॅटरीत ऊर्जा पुन्हा भरता येत लेड ॲनॉड लेड ॲसिड घटात लेड ॲनॉड हा बॅटरीचे पुनर्भरण करताना उलट रासायनिक अभिक्रियेमुळे कॅथॉडचे काम करतो त्यामुळे हा ऋणभारित इलेक्ट्रॉड सुद्धा ओळखला जातो स्पंज लेड हा यातील सक्रिय घटक असतो जेवढी त्याची सल्फ्युरिक आमलाची अभिक्रिया होते तेवढा स्पंज लेड आवश्यक असलेला पृष्ठभाग वाढवतो लेड डायऑक्साइड कॅथॉड लेड ॲसिड घटात कॅथॉड हा बॅटरीचे पुनर्भरण करताना उलट रासायनिक अभिक्रियेमुळे ॲनॉइडचे काम करतो त्यामुळे हा धनभारीत इलेक्ट्रॉड सुद्धा ओळखला जातो यात कॅथॉड म्हणून असलेले लेड डायऑक्साइड द्रवरूप किंवा स्वरूपात वापरले जाते सारांश आपण विद्युत घटाची विविध उपयोजने शिकलो लेमन बॅटरी ए ए बॅटरी लेड ॲसिड बॅटरी पारिभाषिक शब्द विद्युत घट रासायनिक ऊर्जा कॅथॉड अॅनॉड